रामटेक मध्ये सांगली पॅटर्न ची पुनरावृत्ती होणार असं चित्र दिसतं आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक बंडखोरी करणार आहेत। राजेंद्र मुळक आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। ठाकरेंच्या सेनेनं उमेदवार जाहीर करून सुद्धा मुळक इच्छुक असल्याचं कळतंय। सुनील केदार यांनी ठाकरेंची दोन वेळा भेट घेऊन सुद्धा जागा काँग्रेसला न दिल्यामुळे ही बंडखोरी झाली आहे। लोकसभेमध्ये झालेल्या सांगली पॅटर्न नंतर विधानसभेमध्ये रामटेकचा नवा पॅटर्न घडण्याची शक्यता वर्तवली जाते। तर रामटेकमध्ये महाविकास आघाडीमध्ये आपल्याला वितुष्ट पाहायला मिळत आहे। रामटेकमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होणार का ही चर्चा त्यामुळे जोरदार रंगलेली आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक हे बंडखोरी करणार असल्याचं कळतंय। राजेंद्र मुळक आज उमेदवारी अर्ज भरणार आहे। ठाकरेंच्या सेनेनं उमेदवार जाहीर करून सुद्धा मुळक हे इच्छुक आहे। सुनील केदार यांनी ठाकरेंची दोन वेळा भेट घेऊन सुद्धा जागा काँग्रेसला न दिल्यामुळे ही बंडखोरी होताना दिसते। लोकसभेमध्ये झालेल्या सांगली पॅटर्न नंतर आता रामटेक पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहे। जितेंद्र, लोकसभेला सांगली पॅटर्नची जोरदार चर्चा झाली आणि नंतर आता त्याच धर्तीवरती रामटेक पॅटर्नची चर्चा होऊ लागलेली आहे। काय नेमका सगळा वाद दिसतोय? महाविकास आघाडी कसा हा सगळा वाद सोडवणार? गुरु, लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की रामटेकची जी परंपरागत शिवसेनेची जी जागा होती ती काँग्रेसला देण्यात आलेली होती आणि तेथून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे हे विजयी झालेले आहेत। त्यानंतर आता विधानसभेसाठी देखील काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष या जागेसाठी आग्रही होते। मोठा पेच या जागेवरून निर्माण झालेला होता। दोन्ही पक्षांतील मोठे जे नेते आहेत त्याच्यात बैठकाचं सत्र सुरू होतं। त्यांच्यामध्ये वादही झाल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर ही जागा जी आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली। मात्र काँग्रेसचा जो दावा होता की काँग्रेस येथून नेहमी लढत आलेली आहे त्यामुळे काँग्रेसला ही जागा मिळावी यासाठी काँग्रेसचे नेते शेवटपर्यंत प्रयत्नशील होते। स्वतः उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसचे मोठे नेते सुनील केदार असतील किंवा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक असतील किंवा खासदार श्यामकुमार बर्वे असतील याने 2 ते 3 भेटी घेतलेल्या होत्या। नागपुरातही त्या भेटी झालेल्या होत्या। त्यासोबतच मातोश्रीवरही त्या भेटी झालेल्या होत्या। मात्र या जागेचा तिळा सुटला नाही आणि काँग्रेसला शेवटपर्यंत ही जागा शिवसेनेने सोडली नाही। त्यामुळे आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे आणि अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी आता काँग्रेसकडून येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे आता एकदा सांगली पॅटर्नची चर्चा जेव्हा मोठ्या चर्चेत झालेली होती लोकसभा निवडणुकीत, त्यानंतर आता आहे तो रामटेक पॅटर्न होतो की काय अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। येथून शिवसेनेने विशाल बरबटे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यासोबतच शिंदेच्या शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांनी येथून आपली उमेदवारी दाखल केलेली आहे। त्यानंतर आता काँग्रेसचे राजेंद्र मुळक हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळे येथे जे आहे ते तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या तिहेरी लढतीमध्ये कोणाला फायदा होतो, कोण जिंकतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।